ठाकरे यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेवरनं ते आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार का असा प्रश्न सध्या चर्चेला जातोय. मी कुठूनही आणि कुणाविरोधातही लढायला तयार आहे असं उत्तर अमित ठाकरेंनी वरळी मतदारसंघाबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चांना उधाण आलंय. तुम्ही देखील या विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार अशी चर्चा आहे आणि वरळीमधून आदित्य ठाकरे आणि तुमची एक कुस्ती होईल अशी संपूर्ण महाराष्ट्राला वाटते. काय आहे नक्की पक्षाला जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार. साहेब जो आदेश देतील तो मी पाळणार. त्याच्यामुळे विधानसभेत जिकडे गरज लागेल तिकडे मी उतरणार. वरळी हे ठरलं नाहीये. त्याच्यामुळे जे तुम्ही लोक चालवताय ते चुकीचं आहे. पण साहेब जिकडे आदेश देतील तिकडे मी उतरणार.